बातमी कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूजवर। खामगाव येथे भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, सकल फुले प्रेमींच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1 जानेवारी 1848 साली मुलींची पहिली शाळा काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहोचवली। दरम्यान त्या भिडेवाड्याची आज अवस्था खूपच दयनीय झाली आहे। या ठिकाणाची दुरावस्था होणे तमाम फुले प्रेमी अनुयायांसाठी वेदनादायक आहे। दरम्यान शासनाने पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे ही जागा शासनाने भूसंपादित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून लवकरच घोषित करून विकसित करावे, अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आई सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर जन आंदोलन करण्यात येईल, याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी। या निवेदनावर माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बगाडे, माळी सेवा मंडळाचे सचिव प्रदीप सातव, माळी समाजाचे नेते दत्तात्रय जावळकर, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे, खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले, समन्वयक प्रवीण बोचरे, भाजपा तालुका अध्यक्ष शरदचंद्र गायकी, राजाचे उपसरपंच सचिन वानखडे, अरविंद शिंगाडे तसेच आदींची स्वाक्षर आहेत। प्रतिनिधी मुबारक खान सह आधार न्यूज खामगाव। ठिकाणी आमचे आदरणीय प्रल्हाद भाऊ बगाडे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ हजारे, या ठिकाणी सर्व फुलेप्रेमी मंडळी, माळी सेवा मंडळ, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, खामगाव प्रेस क्लब सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे माननीय तहसीलदार साहेब, एसडीओ साहेबांना। ज्या ठिकाणी जगातली पहिली मुलींची शाळा सुरू झाली असा भिडेवाडा आता खूप दयनीय अवस्थेत झालेला आहे, त्या तो मोडखडीस आलेला आहे, त्याची देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे। कारण ज्यातून मोठी क्रांती घडली, महिलांची आणि या देशाची प्रगती झाली, अशा आणि शिक्षणाची सुद्धा त्या माध्यमातून प्रगती झाली असं भिडेवाडा जे जगातली पहिली शाळा म्हणून घोषित आहे, त्या ठिकाणी या प्रेरणास्थानाला निश्चित रूपानं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केल्या पाहिजे। या माध्यमातून मी शासनाला विनंती करू इच्छितो, निश्चितच ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं आणि त्याची देखभाल दुरुस्ती करावी। आम्ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, खामगाव प्रेस क्लब, माळी सेवा मंडळ आणि सर्व फुलेप्रेमींच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो, जर या मागणीची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन या ठिकाणी यापुढे करण्यात येईल आणि सगळ्यांचा भावनांचा विचार करून निश्चितच याची दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो। आज फुलेप्रेमींच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर जो पुण्याला भिडेवाडा ज्यामध्ये सावित्रीबाईंनी 1848 पहिली मुलींची शाळा सुरू केली होती तो भिडेवाडा आज मोडकळीस आलेला आहे आणि त्या मोडकळीस आलेल्या वाडामध्ये एकदमच अतिक्रमण वगैरे हे सगळं काही केलेलं आहे आणि गेल्या बरेच वर्षापासून महात्मा फुलेप्रेमी यांनी महाराष्ट्रभर या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं अशी अनेक वेळा सरकारला विनंती केली, अर्ज केले, परंतु अजूनही त्याच्यावर शासनानं काही निर्णय घेतलेला नाही। तर आज संपूर्ण महाराष्ट्रभर फुलेप्रेमींच्या माध्यमातून या सरकारने या स्मारकाला, या भिडेवाड्याला एक सावित्रीबाई फुले स्मारक म्हणून घोषित करावं आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करावी अशी सर्वांच्या वतीनं आज सरकारला निवेदन देण्यात येत आहे, याची सरकारने दखल घ्यावी, अन्यथा माळी सेवा मंडळ आणि सर्व फुलेप्रेमी यांच्या माध्यमातून याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, याचीही दखल शासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर हे कार्य पूर्ण करावे अशी आमच्या सर्वांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो आहे। धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।